जय गुरुदेव हरिओम। या देवी सर्वभूतेषु आनंद रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। मुद्रा श्रृंखलेमध्ये आजची मुद्रा आहे श्वसनी मुद्रा। श्वास घ्यायला जेव्हा त्रास होतो त्यावेळेस ह्या मुद्रेचा अत्यंत फायदा होतो। अंगठा आणि मध्यमा हे एकत्र करायचे आणि अनामिका आणि करंगळी हे अंगठ्याच्या खाली फोल्ड करायचे अशा पद्धतीने। अंगठा आणि मध्यमा टच टिप्स अँड बेंड रिंग फिंगर अँड लिटल फिंगर। 5 ते 6 मिनिटं ह्या मुद्रेचा कालावधी आहे आणि दिवसातून 5 ते 6 वेळा तुम्ही करू शकता। याचं ताजं उदाहरण म्हणजे आमच्या बहिणाबाई हरिद्वार ऋषिकेशला गेल्या होत्या आणि सकाळी 5:30 वाजता फोन आला, हाय अल्टिट्यूडमुळे श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि पुढचे पूर्ण प्रवास पुढचा ह्या मुद्रेमुळे त्यांना सुसह्य झाला। तर अशा पद्धतीनं ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतो, विंड पाईपमधला म्युकस ह्या मुद्रेमुळे बाजूला होतो आणि श्वास घ्यायला सुकर होतं, तर अशा पद्धतीनं श्वसनी मुद्रा आहे। अशाच श्वसनविकार, सर्दी खोकला ते दमा असा एक पूर्ण मुद्रांचा सेट आपल्या कोर्समध्ये दिलेला आहे। त्यामुळे डॉक्टरला 500-1000 रुपये कन्सल्टिंग फी देण्यापेक्षा 500-1 रुपये भरून द ग्लोबल स्कूल ऑफ हॅपीनेस .com या वेबसाईटवरती हा पूर्ण कोर्स अपलोड केलेला आहे। आपापल्या विकारानुसार, आपापल्या बॉडी टाईपनुसार आपल्या मुद्रांचा एक सेट तयार करायचा आहे आणि तो रोज प्रॅक्टिस करायचा आहे। तर अशा पद्धतीनं एक आनंदी जीवन, औषध विरहित जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करूयात। रोज मुद्रा अभ्यास करूयात, मस्ती जगूयात पण शिस्ती जगूयात। जय गुरुदेव।